नमस्कार, मी शीतल बाखरे, स्टॉक ब्रोकर अँड न्युमरोलॉजिस्ट. आज माझ्यासोबत आहेत छत्रपती बँकेचे ओनर, ज्यांच्या 21 ब्रांचेस आहेत. आणि वारंवार आम्ही लोक भेटत असतो, कसं मोठ्या लोकांना आणि सक्सेसफुल लोकांना भेटणं मला नेहमीच आवडतं. आणि त्यात एक भंडारी सर, वन ऑफ माय फेवरेट ऍट ऑल, त्यांना मी म्हणेन की मी त्यांना खूप साऱ्या गोष्टींमध्ये फॉलो करते. आणि आज त्यांची जी अचीवमेंट आहे ती खरंच वाखाणण्याजोगे आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि छान अचीवमेंट म्हणू शकतो किंवा ग्रेट अचीवमेंट आपण म्हणू शकतो, म्हणजे त्याला शब्दच नाहीये. अशी अचीवमेंट सरांनी खूप कमी अवधीमध्ये केली आहे. सो आवर्जून भंडारी सरांचा वेळ मी आज घेतलाय. आणि सर, तुमचं मनपूर्वक अभिनंदन की तुम्ही जे अचीव केलं होतं आणि त्याच्यापेक्षा आज जे अचीवमेंट केलं आहे ते मला तुमच्याच कडनं ऐकायला आवडेल. सर, तुम्ही तुमच्याबद्दलही सांगा आणि तुमची नवीन अचीवमेंट पण जी दिवाळीच्या क्षणी तुम्ही केली आहे त्याबद्दल पण मला ऐकायला आवडेल. चालेल. माझं नाव आहे संतोष भंडारी, छत्रपती मल्टीस्टेट आणि छत्रपती उद्योग समूहचा चेअरमन. मी छत्रपती मल्टीस्टेटची स्थापना 5.5 वर्षापूर्वी चालू केली बीड जिल्ह्यामध्ये गवराईमधून. आणि आज छत्रपती महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यामध्ये आणि 8 जिल्ह्यामध्ये आम्ही 21 शाखा स्थापन केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आमची 150 जणांची टीम आहे आणि तुम्ही कलेक्शन करणारे 100 लोक आहे. अशा 250 लोकांना आम्ही चांगल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध करून दिला, त्याचा पण आम्हाला अभिमान वाटतो. आणि त्याचसोबत आम्ही आता दिवाळीला जे सप्टेंबरला 30 सप्टेंबरला 100 कोटी रुपयाचे टीव्ही आम्ही क्रॉस केले, ज्याच्यामध्ये 65 कोटी आमचं लोन वाटप आहे आणि 100 कोटीची एक संस्था आमची टीव्ही झालेली संस्थेच्या. तर ही अचीवमेंट दिवाळीला झाली, त्याच्यामध्ये आम्ही गोल ठेवले होते आणि तो गोल समोर ठेवूनच काम केलं आणि आम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आले. ग्रेट सर, म्हणजे खरंच किती डिफिकल्ट टास्क तुम्हाला होता की खूप इझी टास्क तुमच्यासाठी हा होता? नाही, इझी काहीच नव्हतं मॅम. ऍक्च्युली डिफिकल्ट पण होतं, वेळ कमी होता आणि कमी वेळेमध्ये अचीवमेंट करायची होती. लास्टचा मोमेंट असा होता आमच्यासाठी, लास्टचा मोमेंट की आम्हाला ऍक्च्युली 7 CR लागत होते आणि मॅक्झिमम आमची कॅपॅसिटी 3000 होती. तर त्या ठिकाणी टीमनी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि ऑलरेडी कस्टमरने आम्हाला चांगल्या पद्धतीचा सपोर्ट दिला. त्याचसोबत आमचे जे रिलेटिव्ह असतील किंवा तुमचं नेहमी सांगणं असतं त्या पद्धतीने काम केल्यामुळे आम्हाला ते रिझल्ट भेटले, ते चांगल्या पद्धतीने भेटले. इझी मानता येणार नाहीये, त्यांना हार्डवर्क आहे. तुमचं हे स्वप्न होतं, जेव्हा आपण भेटलो तेव्हा आपण हे डिस्कसही केलं होतं की हे स्वप्न आहे शीतल माझं आणि मला हे अचीव करायचं आहे. सो हे स्वप्न तुम्ही कधीपर्यंत बघितलं होतं, म्हणजे तुम्ही ह्याच्यासाठी काही कालावधी डिसाइड केला होता? हा केलं ना, जसं आम्ही बघितलं होतं की मार्चमध्ये मेबी 84 कोटी क्रॉस केली आणि आमचं क्लिअर होतं की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आम्हाला 100 CR करायचे. जर आम्ही 6 महिन्यामध्ये जर 100 CR करू शकतो तर राहिलेल्या 5 महिन्यामध्ये आम्ही मेबी 150 CR क्रॉस करू, हा आम्ही आमचा गोल ठेवलेला होता. तो गोल ठेवल्यामुळं आणि फोकस ठेवल्यामुळं ती अचीवमेंट झालेली. जसं आम्ही छत्रपती मल्टीस्टेट सुरुवात केली, फर्स्ट ब्रँच आम्ही गवराईमध्ये केली, पण त्या ठिकाणी फर्स्ट ब्रँचमध्येच आमचं डिक्लेरेशन होतं की महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आम्हाला 100 शाखा करायच्या आणि 10 वर्षात येणार आहे 10,000 कोटीची संस्था करायची. आणि मेबी ते ध्येय ठेवल्यामुळेच आम्ही 21 शाखा चालू 3 वर्षामध्ये आखली केले. 3 वर्षामध्ये तो पण मेबी कुठेतरी ते डिक्लेरेशन होत म्हणून झालं, कुठेतरी तो गोल होता म्हणून त्या 21 शाखा आमच्या 3 वर्षामध्ये झाल्या. सेम तसंच आम्ही ज्यावेळेस मार्च नंतर आमचं जे बॅलन्स शीट होतं ते 84.5 कोटीचं होतं आणि मेबी ते 150 कोटी कसं केलं पाहिजे, हा आम्ही गोल क्रिएट केला. हा त्याच्यात एक भाग की दिवाळीच्या लास्ट दिवाळीच्याच वेळेस तो आम्ही 100चा कम्प्लीट केला. ग्रेट सर, म्हणजे या ठिकाणी तुमच्या गोलला किती महत्व असतं हे तुम्ही खूप स्पष्टपणे सांगितलं की आपण त्याला म्हणतो ना की ड्रीम सगळेच बघतात पण ते प्लॅन करून ठेवणं खूप आवश्यक असतं. जसं की आता दिवाळीमध्ये जर मला फिरायला जायचंय तर माझी आयटनरी रेडी असते, तशी तुमच्याकडे तुमची आयटनरी रेडी होती की तुम्हाला किती दिवसात कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत. गोल ठेवणं किती आवश्यक आहे हे तुम्ही खूप सोप्या आणि साध्या भाषेत आम्हाला सगळ्यांना सांगितलं. आणि तुम्ही नेहमीच, म्हणजे मी नेहमीच तुमचे फेसबुक लाईव्ह, युट्यूब व्हिडिओज आणि
इंस्टा पोस्ट बघत असते तिथे तुम्ही जे मोटिवेशन देतात, म्हणजे सकाळी उठल्यावर तुमचा जो मोटिवेशनल थॉट असतो तो खरंच तो बघितल्यानंतर जो दिवस सुरू होतो तो खूपच छान असतो. तो त्याच्यासाठीही मला तुम्हाला थँक्यू म्हणायचंच होतं सर. या सगळ्या गोष्टी अचीव केल्यानंतर आज तुम्हाला स्वतःला कसं वाटतंय, म्हणजे एक सक्सेसफुल पर्सन झाल्यानंतर ज्या फिलिंग असतात त्या तुमच्या कशा आहेत? जसं गोल घेतला आणि तो अचीव झाला तो आनंद खूप होतो. ऑलरेडी आम्ही तो सेलिब्रेट पण केला इम्प्रेस सोबत, आणि कुठेतरी एक नेक्स्ट लेवल एक आत्मविश्वास जातो की आपण याच्यापेक्षा अजून मोठी देह करू शकतो. आपल्यामध्ये कॅपॅसिटी, आपल्या टीम मध्ये कॅपॅसिटी, आणि आपण जो बोलतोय ते करू शकतो. कुठेतरी एक आत्मविश्वास हाय लेवलला जातोय, तो एक हॅपीनेस वेगळ्या लेवलला आहे. आणि ज्यावेळेस लोक एक्नॉलेज करताय, आपल्याबद्दल बोलताय, तर ते अजून चांगलं वाटतंय की जे कुठेतरी आपल्या माइंडमध्ये असते की संस्था आपल्याला एवढी मोठी करायची, त्याच्यातून अजून चांगल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे, आणि आर्थिक सपोर्ट छोट्या मोठ्या व्यवसाय दाखवताना आम्हाला करायचं आहे छत्रपती इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून. कुठेतरी ते गोल कम्प्लीट होता खूप स्वतःला फ्री वाटते, काहीतरी आपण केलं पाहिजे हे नेहमी सगळ्यांना वाटतं. तसंच मला पण वाटत होतं की एक अचीवमेंट आपण आपली केली पाहिजे, तर ती झाल्यावर स्वतःला खूप अभिमान वाटतो, एक आत्मविश्वास हाय लेवलला जातोय, आणि कुठेतरी वाटतं की मी टीमचे आणि आमचे एम्प्लॉयचे आणि आमच्या कस्टमरचे कुठेतरी स्वप्न पण मी कम्प्लीट करेन फ्युचरमध्ये. जे काही मी बघितले त्यांनी बघितले ते इझिली करून हा आत्मविश्वास हाय लेवलला गेलाय आमचा, आणि खूप चांगलं वाटतं. काही तीन टिप्स जर आमच्यासारख्या सक्सेसफुल तुमच्यासारखं आम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर आमच्यासाठी स्पेशली तीन टिप्स काय देणार सर तुम्ही आज? ओके, जसं सक्सेस प्रत्येक व्यक्ती होऊ शकते. आपण बऱ्याच वेळेस बघतोय की काही लोक गरीब असतात, ठीक आहे परिस्थिती, पण तुम्ही जर काही मुवमेंट मध्ये ऍक्शन घेतली आणि मोठी स्वप्न बघितली तर तुम्ही गरीब राहू शकत नाही. कुठेतरी काय होतं, आपण मोठी स्वप्न बघितली पाहिजेत हे मी पहिले सगळ्यांना सांगा. छोटी स्वप्न बघू नका, मोठी स्वप्न बघा हे सांगा. सेकंड, स्वप्न बघितल्यानंतर त्याच्यात फुल्ली फोकस ठेवा. जसं तुमचं विश्वत झालं पाहिजे, जसं आपण बघतोय कुणीतरी बॉक्सिंग मध्ये एक्सपर्ट आहेत, कुणीतरी मॅरेथॉन मध्ये एक्सपर्ट आहेत, तर त्या लोकांचं विश्वास ते होतं. सकाळी उठल्यापासून त्यांना ते दिसतं, बाकी काही दिसत नाही, त्याच्यामुळे ते लोक सक्सेस होतात. तर सेकंड सांगेन की तुमचा फोकस खूप क्लिअर पाहिजे. थर्ड आहे, तुम्हाला मदत लागते चांगल्या लोकांची आणि मेंटोरची, ती पण गोष्टी आपल्यासोबत पाहिजे. कुणीतरी तुम्हाला मेंटोर पाहिजे, आपण महाभारतात ऐकले, रामायणात ऐकले, कारण गुरु किती इम्पॉर्टंट आहे, पण नॅचरल लाईफ मध्ये आपण त्या गोष्टी करत नाही. तर तुम्हाला कुणीतरी गुरु असणं गरजेचं आहे. तुम्ही गुरु लेवलचे सक्सेस पर्सन जे असतील त्या लोकांना पण भेटलं पाहिजे. म्हणजे एकच गुरु करू नका, मी म्हणत मल्टिपल केले तर अजून भेटत. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक जण मास्टर आहे तिथं, तर त्यांच्याकडून जे नॉलेज पाहिजे ते आपण घेतलं पाहिजे. आणि तुम्ही जो गोल घेतलाय त्याच्यामध्ये एक्सपर्ट कोण आहे त्यांना तुम्ही मेंटोर केलं पाहिजे. ही तिसरी सांगा. ग्रेट सर, थँक्यू सो मच. या सगळ्या जर्नी मध्ये ऍज पर आपण गेल्या वर्षभरापासून भेटत आहोत, न्यूमरोलॉजी काउन्सिलिंग आणि न्यूमरोलॉजी बद्दल, ऍस्ट्रॉलॉजी बद्दल आणि वास्तू बद्दल तुम्ही माझ्याकडनं सल्ले घेतच असतात, तर तुमचा हा गोल अचीव करण्यात काही माझीही मदत तुम्हाला झाली आहे? हो मॅम, जसं मी पहिले बँकिंग केलं तर माझं क्लिअरली होतं की वास्तू खूप इम्पॉर्टंट आहे, कारण वास्तूबद्दल माझा पण खूप विश्वास आहे. ऑलरेडी ती पण मी मेंटेन करतोय. त्याच्यानंतर तुम्हाला भेटल्यानंतर तुमच्याकडून माहिती भेटली अंकशास्त्राची, त्याच्यामध्ये त्याचं किती महत्व आहे बिझनेस मध्ये असेल किंवा आपल्या लाईफ मध्ये असेल हे पण लक्षात आलं. तुम्ही ज्या काही टिप्स दिल्या त्या टिप्स पण मी चांगल्या पद्धतीने क्रिएट केल्या, मे बी त्याच्यामुळे पण आमची अचीवमेंट चांगल्या पद्धतीने झाली आणि लवकर झाली. तर बऱ्याच वेळेस मला ज्या वेळेस अडचणी येतात किंवा काही प्रॉब्लेम क्रिएट होतात, मी जसं आता सांगितलं की मॅटर तुमच्याकडे प्रत्येक क्षेत्रातले पाहिजे, तसं मी मॅमला पण भेटत असतो, त्यांच्याकडून पण सजेशन घेत असतो, आणि ते चांगल्या पद्धतीने क्रिएट करतात आणि त्या पद्धतीने वर्क केलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने भेटतात. तर त्याचं पण खूप काही योगदान आहे मॅम तुमच्या अंकशास्त्राचं, आणि तुमच्याकडे भरपूर नॉलेज आहे जे सगळ्यांनी युटिलाइज केलं पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू सो मच सर, पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन तुमचं, कारण तुम्ही रेग्युलरली आता मी तुम्हाला बघत असते, तुम्ही टीव्हीवर असतात, रेडिओवर असतात, न्यूज पेपरमध्ये असतात, फेसबुक लाईव्ह असतात, एवढ्या बिझी शेड्यूल मधनं तुम्ही आज माझ्यासाठी थोडासा वेळ काढला, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि बस अशीच तुम्ही उन्नती करत राहा आणि तुमचे गोल लवकर अचीव हो, हेच आमचं दिवाळीची तुम्हाला शुभकामना आहे. थँक्यू मॅम, तुम्ही पण छान वेळ दिला, इंटरव्ह्यू घेतला आणि लोकांपर्यंत सक्सेस स्टोरी क्रिएट करताय, त्यासाठी स्पेशली थँक्यू. आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती उद्योग समूह. थँक्यू सर, धन्यवाद.